हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा। नमस्कार, मी प्रिया, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। जसं की तुम्ही बघता आहे की बाप्पाच्या येण्याची तयारी इथे चालू आहे आणि आम्ही पूर्ण सोसायटीमध्ये खूप छान प्रकारे रांगोळी काढली आहे। कालचा हरतालिकेचा उपवास सोडून आम्ही मस्तपैकी मोदक बनवलं आहे आणि छानपैकी जेवण बनवलं, वरण भात, पोळी, भाजी, भजी कुलडाई वगैरे सगळं, आणि त्यानंतर खाली आलो आम्ही लेझिम खेळण्यासाठी। बाप्पाच्या आगमनासाठी सगळी तयारी झाली होती आणि आम्ही खूप एक्साइट होतो, कारण तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हालाही समजेल। चला मग करूया स्टार्ट। सगळ्याजण इथे लेझिम खेळणार आहे आणि सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे व्हाईट आणि रेड कलरची पांढरी लेगीज आहे। सगळ्यांच्या कानात झुमके आणि नाकात नच आहे। माझी मिसिंग आहे, माझी येते थोड्या वेळात, आणि या गर्ल्सचे आमची टीम अजून बाकी यायचं आणि बाप्पाचं पण आगमन थोड्याच वेळात होणार आहे। ज्या गोष्टीची प्रॅक्टिस आम्ही गेले 8 दिवस करत होतो, ते पण रात्री 10:30 ते 11:30-12 वाजेपर्यंत, त्या गोष्टीची वेळ आली आहे। चला मग लेझिम बघूया कशी खेळतो आम्ही ते। गणपती बाप्पाच्या आगमनाने जी स्फूर्ती सगळ्यांमध्ये आली होती ना, ही तर तुम्ही बघूच शकताय व्हिडिओमध्ये। असंच खूप साऱ्या स्फूर्तीने भरलेला एक राऊंड लेझिमचा इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर चला मग We'll be right back.
फक्त आम्ही लेझिम खेळली, तसेच समोरच्या सोसायटीमधले सुद्धा ढोल ताशे वगैरे मी तुम्हाला दाखवणार आहे, तो व्हिडिओ कंटिन्यू बघा नक्की. सगळ्यांना उत्सुकता लागली होती कधी गणपती बाप्पाची पूर्ण मूर्ती आम्हाला बघता येईल याची. छेड्यावरचं काढून आमची सोसायटी दाखवली इथे गणपती बाप्पांना. गणपती बाप्पा गणपती बाप्पा आहे आणि इथे सोसायटीमध्ये आता थोड्याच वेळात आरती होणार आहे. मस्तपैकी डेकोरेशन करण्यात आलं इथे सुंदर असं. गणपती बाप्पा हा मयुरावर बसलेला आहे, त्यामुळे मोर पिसांचं डेकोरेशन इथे मग करण्यात आलेलं आहे, जे की सिक्रेट होतं सगळ्यांसाठी. संध्याकाळपर्यंत आम्ही खाली थांबलो आणि त्यानंतर अचानक आमच्या चार मैत्रिणींची ट्रिप निघाली बिंबरीकडे, चिंचवडकडे, गणपती बाप्पा बघण्यासाठी. पण तिथे गेल्यानंतर आम्ही बघितलं गणपती बाप्पा आणि त्यानंतर केली खूप सारी शॉपिंग. तर त्यातली ही झलक बघू शकता किती सुंदर गणपती बाप्पा आहे, पण पूर्ण व्हिडिओ कॅप्चर करता आला नाही कारण आम्ही ऑटोमध्ये होतो म्हणून. तर हा आहे शगुन चौक पिंपरी पुणे, त्या गणपती बाप्पाचं दर्शन आपण आता घेत आहोत. गणपती बाप्पा बघून खूप सारी शॉपिंग करून वडापाव खाऊन आम्ही पुन्हा घराकडे निघालो होतो कारण खूप उशीर झाला होता. आणि पिंपरीमधून आम्ही खूप सारी शॉपिंग केली, ती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. तो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.